युनिट फायव्ह क्रिएटिव्ह रायटिंग इन दॅट ट्वेंटी फोर्थ चॅप्टर ईमेल आज आपण आठवी शिष्यवृत्तीमधील युनिट पाचमधील चोवीसावा घटक ईमेल या संदर्भाने हा व्हिडिओ पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा लेट्स अंडरस्टँड चला समजून घेऊया ईमेल ऑर इलेक्ट्रॉनिक मेल रेफर्स टू एक्सचेंज ऑफ मॅसेजेस इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म विथ अदर इंटरनेट युजर्स अक्रॉस द वर्ल्ड आपल्या संपूर्ण जगामध्ये हे जो ईमेल किंवा ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हणत असतो ते संदेशाचं यांत्रिकी रूप असल्यासारखं आहे जे पूर्ण जगामध्ये इंटरनेटचं जाळं करून टाकले इट इज वन ऑफ द मोस्ट वाईडली यूज्ड सर्विसेस ऑन द इंटरनेट इंटरनेटच्या सेवा रूपामध्ये हे सर्वात महत्त्वाचं आणि जास्त प्रमाणात वापरलं जाणारं एक रूप आहे वन कॅन अटॅच डॉक्युमेंट्स स्प्रेडशीट्स फोटोग्राफ्स म्युझिक फाईल्स अँड व्हिडिओज टू द ईमेल मॅसेजेस कोणीही एखादी व्यक्ती यामध्ये आपले महत्त्वाची कागदपत्रं जे काही आपल्या महत्त्वाच्या फाईल्स असतील फोटो असतील किंवा इतर आपल्या आवाजाच्या संदर्भात किंवा व्हिडिओ या सर्व गोष्टी त्यामध्ये आपण साठवून ठेवू शकतो इट इज अल्सो वन ऑफ द चीपेस्ट अँड फास्टेस्ट मेल सर्विस ही अजून एक महत्त्वाची अशी आपण सर्वात कमी दरात उपलब्ध होणारी आणि पटकन सर्वत्र संदेश पाठवणारी सेवा आहे वी कॅन सेंड अँड ईमेल टू मल्टिपल पीपल बाय रायटिंग इच पर्सन ईमेल अड्रेस सेपरेटेड बाय कॉमाज आपण एकाच वेळी अनेक लोकांना अशा प्रकारचा संदेश त्यांचे स्वतःचे जे पत्ता असतो ईमेल ॲड्रेस ज्याला म्हणतो त्याद्वारे ते कॉमा देऊन पाठवू शकतात वन कॅन अल्सो यूज द फॉर्मेटिंग टूल बार टू एनहॅन्स द मॅसेज आपण आपला मॅसेज किंवा संदेश हा पाठविण्यासाठी फॉर्मेटिंग टूल बार याही प्रकारचा वापर पट्टीचा करू शकतो एन्श्युअर दॅट यू ऑब्झर्व्ह द ईमेल ॲड्रेस टूल बार टास्क बार अँड मेन्यू बार टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो तुम्ही यासाठी ईमेल अड्रेस आणि टूल बार टास्क बार मेन्यू बार अशा सर्व गोष्टींची माहिती ही प्रश्न मेविण्यासाठी करू शकता आणि माहिती घेऊनच मग तुम्ही अशा प्रकारचे सर्व प्रश्नांचा सराव करावा प्रथमत कम्प्युटरवर जाऊन तुम्ही या गोष्टी पाहून समजूनही घेऊ शकता चला मग याच्यावरचे आपण काही प्रश्न सोडूया व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ईमेल आपण आत्ताच पाहिलं ईमेलचे संपूर्ण नाव कोणतं होतं तर त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन इलेक्ट्रॉनिक मेल हे उत्तर बरोबर आहे सेकंड क्वेश्चन अलॉग विथ द टेक्स्ट व्हॉट एल्स कॅन वी अटॅच चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ज फ्रॉम द ऑप्शन्स लेखी मजकुरासह आपण दुसऱ्या गोष्टी जोडता कोणत्या येऊ शकतात दोन पर्याय निवडायचे आपण आता दिलेल्या माहितीमध्येच याचं उत्तर होतं तर आपण यामध्ये व्हिडिओज आणि फोटोज या दोन्ही गोष्टी अटॅच करू शकतो म्हणून पर्याय क्रमांक एक आणि चार या दोन गोष्टी या ठिकाणी मी टिक केल्यात चॉकलेट्स आणि गिफ्ट्स आपण नाही करू शकत शेअर म्हणून ते नाही आन्सर आहे थर्ड क्वेश्चन फिल इन द ब्लँक वी कॅन सेंड ईमेल टू दॅ डॅश पीपल रिकामी जागा भरायची आहे की आपण लोकांना ईमेल कोणत्या पाठवू शकतो ऑप्शन्स आहेत टू थ्री नन मल्टिपल आपण पाहिलं की एकावेळी अनेक जणांना आपण मॅसेज पाठवू शकतो म्हणून पर्याय क्रमांक चार म्हणजेच मल्टिपल हे ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन व्हॉट डज द टाइम अँड द डेट इन द ईमेल इंडिकेट ईमेलमधील वेळ आणि तारीख काय दर्शवितात तर ऑप्शन्स आहेत द टाईम ऑफ स्लीपिंग द डेट ऑफ फेस्टिवल द टाइम टू वर्क अँड व्हेन द पर्सन रिसिव्ह द मेल यामध्ये फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे की ईमेलमधील वेळ आणि तारीख ही आपणास त्यावेळी म्हणजेच सीन्स टाईम अँड डेट शोज वेन द ईमेल हॅज बीन रिसिव्ड बाय द पर्सन जेव्हा तो त्या व्यक्तीला मिळतो संदेश तेव्हा त्यावेळेसचा वेळ आणि तारीख ती दाखवत असतं ना की झोपीचा टाईम किंवा एखाद्या सणाचा किंवा कामाचा टाईम याविषयी ते नसतं चला आता आपण याच्यावरचे सविस्तर माहितीस्त प्रश्न सोडूया ऑब्झर्व द स्क्रीनशॉट अँड चूज द करेक्ट ऑप्शन समोर एक स्क्रीनशॉट दिलेला आहे कम्प्युटरचा आणि त्या संदर्भात काही माहितीसुद्धा दिलेली आहे आपणास ती प्रश्न वाचून योग्य पर्याय निवडायचे हे गुगलचं पेज दिसत आहे त्यामध्ये लिहिलं आहे वन अकाऊंट ऑल ऑफ गुगल म्हणजे हे अकाउंट काढण्यासंदर्भात आहे आणि तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे साईन इन कंटिन्यू टू जीमेल असं लिहिलं आहे क्रिएट अकाउंट अशा प्रकारे इतर अजून माहिती दिलेली आहे मग चला एक एक प्रश्न बघूयावरची युअर ग्रँड फादर वॉन्ट टू क्रिएट अ जीमेल अकाऊंट वॉट शूड ही क्लिक ऑन तुमच्या आजोबांना जीमेल अकाउंट करायचं आहे तर तयार करताना त्यांना कोणते बटन त्यांनी दाबलं पाहिजे पर्याय दिले आहेत नीड हेल्प साईन इन नेक्स्ट आणि क्रिएट अँड अकाउंट तर मग या ठिकाणी क्रिएट अँड अकाउंट अशा प्रकारे जिथं माहिती दिलेली आहे तशाच ठिकाणी त्या बटनवरती तुम्हाला क्रिएट करायचं आहे म्हणजेच क्लिक करून तुमचं अकाउंट तयार होईल म्हणून पर्याय क्रमांक चार योग्य आहे सेकंड क्वेश्चन विच सिम्बॉल इज यूज टू ओपन द जीमेल अकाउंट कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी चिन्ह हे जीमेल अकाउंट उघडण्याकरिता वापरलं जातं पहा तुम्हाला खाली चार चिन्हही दिसत आहेत त्यापैकी जे पाकिटाचं चिन्ह दिसल्यासारखं यम दिसतंय म्हणजेच ते पर्याय क्रमांक एकचं ते जीमेलसाठीचं आहे इतर नसतात काही फोटोज काही यूट्यूबचे वगैरे असं वेगवेगळे आहेत आपणास पर्याय क्रमांक एक हे जीमेलसाठीचं आहे लास्ट थर्ड क्वेश्चन यू हॅव फरगॉटन युअर पासवर्ड व्हॉट विल यू क्लिक ऑन टू फाइंड आउट तुम्ही तुमचा पासवर्ड जर विसरला आहात तर तुम्ही तो, तो शोधण्याकरता कोणतं बटन दाबाल पर्याय क्रमांक आहे एक नेक्स्ट नीड हेल्प साईन इन टू कंटिन्यू टू जीमेल अँड क्रिएट एन अकाउंट या ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नीड हेल्प तुम्हाला त्या ठिकाणी मदतीची गरज आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर आहे चला पुढील एखादा स्क्रीनशॉट बघून प्रश्न सोडूया स्टडी द स्क्रीनशॉट अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन पुढील स्क्रीनशॉट वाचून अभ्यास करून त्याच्यावरची प्रश्नोत्तरं सोडवायचे हा स्क्रीनशॉट पहा अतिशय जास्त माहिती दिसत आहे याच्यामध्ये की गुगल हॅलो इंग्लिश अशी वेगवेगळ्या प्रकारची इथं प्रायमरी माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भाने पुढे त्यांच्या संदर्भाची माहिती डेट दिलेली आहे मग तुम्ही हे जीमेल ओपन केल्यानंतरची इथे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आहे चला मग याच्यावरचा पहिला प्रश्न पाहूया विच मेल इज फ्रॉम गुगल पुढीलपैकी कुठला संदेश हा गुगलचा आहे मग लगेच तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तिथे पुढे मॅसेज समोर गुगल लिहिलेला आहे म्हणजेच तो एकच संदेश फर्स्ट पहिलाच संदेश गुगलचा आहे बाकीचे विविध इतर काही ठिकाणांची आहे म्हणून पर्याय क्रमांक एक, एक फस्ट हे योग्य आहे सेकंड क्वेश्चन विच टू मेल्स आर नॉट रीड पुढीलपैकी कुठले दोन संदेश हे वाचले नाही आहेत कारण तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला गुगल आणि हॅलो इंग्लिश ही दोन संदेश वाचले नाहीत म्हणून ती अजून गडद अक्षरात आहेत आणि बाकी खालील सर्व संदेश वाचलेली म्हणजेच रीड केलेली असल्यामुळे ती फिकट रंगात आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक आणि चार ही योग्य आहेत म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड संदेश डज नॉट रीड बाय पर्सन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन हाऊ मेनी चॅट्स कॅन बी सीन ऑन द लेफ्ट साईड डाव्या बाजूला किती चॅट्स आढळतात पहा डाव्या बाजूला तुम्ही जर चॅट्सच्या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला तिथं नो रिसंट चॅट्स असं तिथं मेसेज दिलेलं आहे म्हणजे एकही त्या ठिकाणी आत्तापर्यंत बोलणं किंवा चॅटिंग झालेली नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे पुढील स्क्रीनशॉट पाहूया आणि प्रश्नांची उत्तरे देऊया स्टडी द स्क्रीनशॉट अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स पुढील स्क्रीनशॉट कॉलजीपूर्वक अभ्यासून आपणास दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे दोन प्रश्न विचारले आहेत याहू या ठिकाणच्या वेबसाईटचं या ठिकाणी सर्विस्तर अशी माहिती दिलेली आहे की याहू मेक्स इट इझी टू एन्जॉय व्हॉट मॅटर्स मोस्ट ऑफ द युअर वर्ल्ड अशा प्रकारे त्यांचा आय डी पासवर्ड ह्या सर्व माहिती तिथं साईन इन करायसाठी विचारली आहे चला प्रश्न पाहूया व्हॉट आर द थिंग्स दॅट वी नीड टू डू टू साईन इन अँड चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ज साईन इन म्हणजे आपणास तिथे सुरुवात तिथे जायचं आहे प्रवेश करायचा आहे मग आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आवश्यक आहे यासाठी आपल्याला दोन योग्य परवा निवडायचे आहेत पहा तिथे दिलेला आहे एंटर याहू आय डी एंटर पासवर्ड साईन इन अँड क्रिएट न्यू अकाउंट आपणास अकाउंट काढलेला आहे आपण आपलास तिथे आय डी आणि पासवर्ड टाकणं गरजेचं आहे मगच आपण साईन इन करू शकतो म्हणून पर्याय क्रमांक एक आणि दोन या ठिकाणी योग्य उत्तर आहे सेकंड क्वेश्चन द सेन स्टे साइन इन इज टिकड व्हॉट डज इट मीन स्टे साईन इन या वाक्यावर जर बटन दाबलं तर त्याचा अर्थ काय होतो हे आपणास विचारलं करेक्ट आन्सर इज थर्ड याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला तुमची जे काही ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे ते मदतीसाठी सांभाळून ठेवतं इट मीन्स दॅट इट सेव्ज युअर ईमेल आय डी अँड पासवर्ड फॉर नेक्स्ट टाईम नेक्स्ट स्क्रीनशॉट पाहूया स्टडी द स्क्रीनशॉट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स पुढील स्क्रीनशॉट काळजीपूर्वक वाचून आपणास प्रश्नांची उत्तरं पूर्वीप्रमाणेच द्यायचे पहा या ठिकाणीसुद्धा याहू या ठिकाणच्याच या वेबसाईट संदर्भात वेगवेगळी माहिती दिलेली आहे जसं कंपोजमध्ये काही माहिती दिलेली आहे ॲक्टिव स्मार्ट व्ह्यूजमध्ये दिलेली आहे आणि विशाल शिर्के यांच्या संदर्भात हे आहे प्रेझेंटेशन आहे रिस्पेक्टेड सर काइंडली चेक द प्रेझेंटेशन अँड अस अर्ली ॲज पॉसिबल रिगार्डस सुशांत यस गवळी अशा संदर्भात त्यांनी माहिती पाठवलेली आहे विशाल शिर्के यांना चला मग इथे काही चिन्ह पण दिसती आहेत त्या संदर्भाने पण माहिती काही प्रश्न विचारली आहेत सपोज यू विश टू ॲड कलर टू द टेक्स्ट रिटन इन द मेल दॅट सिम्बॉल विल यू क्लिक ऑन समजा तुम्हाला मेलचा जो काही मजकूर तुम्ही लिहिला आहे तो रंगीत करायचा आहे तर तुम्हाला कुठल्या चिन्हाला म्हणजे कुठल्या चिन्हाचं बटन दाबलं पाहिजे पहा पर्यायमध्ये वेगवेगळे चिन्ह दिसत आहेत पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ए, ए म्हणजे जे काही तुमचं टेक्स्ट आहे त्याला रंग द्यायचा आहे म्हणून तिथे ते बटन क्लिक केलेलं आहे ते, ते पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे सेकंड क्वेश्चन इफ यू विश टू इनक्रीज द साईज ऑफ द रिटन टेक्स्ट व्हॉट सिम्बॉल विल यू क्लिक ऑन जर तुम्हाला तर लिहिलेला मजकूर त्याचा आकार वाढवायचा साईज वाढवायचे मग कुठल्या बटनावरती क्लिक कराल तर पर्याय क्रमांक एक म्हणजेच टी टी त्या ठिकाणी तुम्हाला साईज ही तुमच्या मनानुसार मोठी छोटी बदलता येते लास्ट थर्ड क्वेश्चन इफ यू विश टू नंबर द पॉईंट्स व्हॉट सिम्बॉल विल यू क्लिक ऑन जर तुम्हाला लिहिलेल्या मुद्द्यांना क्रमांक द्यायचा असेल तर मग कुठल्या चिन्हाचं बटन तुम्ही दाबाल तर ते सुद्धा पर्याय क्रमांक एक म्हणजे त्या आडव्या तीन रेषा आणि छोटे डॉट्स त्याच्या अगोदर हे चिन्ह क्रमांक देण्यासाठी वापरलं जातं स्टडी द स्क्रीनशॉट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज फॉर द गिव्हन ऑफ क्वेश्चन्स पुढील जो स्क्रीनशॉट दिलाय तो वाचून प्रश्नांची उत्तरे आपणास द्यायची आहेत त्या ठिकाणी पहा एक सुंदर असं स्क्रीनशॉट दिला आहे ज्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे यस बँकच्या yes, संदर्भात फेसबुक अशी विविध प्रकारची मॅसेजेस आलेली आहेत आणि त्या ठिकाणी पुन्हा अजून याहूचंच अकाउंट ओपन आहे त्या ठिकाणी सर्चमध्ये या सर्व गोष्टी दिसत आहेत प्रश्न पहा पहिला काय विचारला आहे हाऊ मेनी मेल्स आर सीन इन द स्पॅम कॉलम या ठिकाणी जो स्पॅम कॉलम आहे त्या ठिकाणी किती एकूण संदेश तुम्हाला दिसत आहेत पहा त्या ठिकाणी डाव्या बाजूलाच तुम्हाला स्पॅम हे ऑप्शन आहे तिथे कंसात एकसष्ट म्हणजे सिक्स्टी वन असा अंक दिला आहे म्हणजे क करेक्ट आन्सर इज फोर सिक्स्टी वन मेल्स त्या ठिकाणी स्पॅम कॉलममध्ये आहेत नेक्स्ट सेकंड क्वेश्चन हाऊ मेनी मेल्स ऑफ यस्टरडे अँड टुडे आर सीन ऑन द प्रेझेंट पेज चूज टू करेक्ट ऑप्शन आपल्याला कालचे आणि आजचे किती मेल्स हे प्रेझेंट पेजवरती आढळत आहेत अशा ठिकाणी आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत जर आपण व्यवस्थित सर्व मेल्स मोजले तर आपणास पर्याय क्रमांक एक आणि तीन म्हणजेच सेवन हे यस्टरडेचे अँड थर्टीन हे टुडेचे असे मेल्स आपल्याला आढळतील थर्ड क्वेश्चन यू हॅव अ लॉट ऑफ मेल्स अँड यू वॉन्ट टू फाईंड अ मेल यू हॅव रिसिवड लाँग बॅक वॉट विल यू क्लिक ऑन टू फाईंड दॅट मेल तुम्ही भरपूर मेल्स तुम्हाला आलेले आहेत आणि बऱ्याच पूर्वीचं आलेलं जे मेल किंवा पत्र आहे ते तुम्हाला पाहिजे आहे मग ते शोधण्याकरता तुम्ही कुठलं बदन दाबाल तर आपण सर्वांना माहिती आहे कुठलीही गोष्ट शोधायची म्हणजे सर्च बटन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्च नक्कीच तुम्हाला ईमेल संदर्भाची बरीच काही माहिती समजली असेल या व्हिडिओतून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी काच मे डिस्ट्रिक्ट नांदेड माझे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब बटनवर क्लिक करा बेल आयकॉनला ऑल करा आणि माझ्या सर्व व्हिडिओचा आनंद घ्या पूर्वीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन संस्कार मोतीच्या पाहू शकता